संविधानाचे प्रत हातात घेऊन माजी मंत्री आमदार जितेंद्र आव्हाड यांनी काळाराम मंदिरामध्ये प्रवेश केला, नेमकं काय घडलं होतं पाहूया. कोणताही भेदभाव न करता सर्वांसाठी वेदोक्त पूजाविधी करावा. भारतीय संविधानानं सर्वांना एक समान मानलंय. वर्णव्यवस्था सर्वांसाठी घातक असून समाजातून किती दिवस वर्णव्यवस्थेतच राहणार आहे असा प्रश्न माजी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी श्री काळाराम मंदिरात केला. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या पत्नी संयोगिता राजे यांना काळाराम मंदिरामध्ये वेदोक्त पद्धतीने पूजाविधी करण्यास रोखलं असल्याची पोस्ट त्यांनी सोशल मीडियावर व्हायरल केल्यानंतर राज्यभरात खळबळ उडाली होती. या पार्श्वभूमीवर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी डाव्या हाताला काळी फित बांधून शनिवारी प्रसिद्ध काळाराम मंदिरात येऊन श्रीरामाचं दर्शन घेतलं. यावेळी तिरंगा झेंडा आणि भारतीय संविधानाची प्रत हाती घेऊन त्यांनी मंदिरात प्रवेश केला. वेदोक्त पूजाविधी सर्वांना एकसारख्या पद्धतीने लागू केल्यास भविष्यात अशा प्रकारचा वाद पुन्हा निर्माण होणार असल्याचं आमदार आव्हाड यांनी सांगितलं. श्री आव्हाड यांनी माध्यम प्रतिनिधींसोबत संवाद साधताना सांगितलं की वसुधैव कुटुंबकम मानणारा श्री धर्माभिमानी हिंदू आहे. वेदोक्त आणि पुराणोक्त यामुळे पुन्हा वर्णभेद वाद निर्माण होत आहेत. छत्रपती घराण्यास आजही अशा घटनांना सामोरं जावं लागते. अजून किती दिवस वर्णव्यवस्थेत समाज राहणार आहे असा प्रश्न उपस्थित करून त्यांनी ब्राह्मण वृंद आणि त्यांचे धर्मपीठ यांनी विचार करून वर्णव्यवस्था मिटवून सर्व समाज एक समान मानून त्यांना वेदोक्त पूजा विधी करण्याची मागणी केली. मंदिरात महंत उपस्थित नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. महंत उपस्थित असते तर त्यांच्याकडून आमची बौद्धिक पातळी तपासून घेतली असती असंही आव्हाड यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी सनातनींवर जोरदार शब्दात टीकाही केली. हे बघा, जर शूद्र म्हणून हे सनातनी सरकार मला पोलिसांचा वापर करून मंदिरात जाऊ देणार नसतील तर चांगलंच आहे ना. समाजाला अजून व्यवस्थित कळेल की आता राज्य कोणाच्या हातात आहे. मी मंदिरातच जायचं म्हणतो आहे आणि बळाचा वापर करून जर पोलीस मला रोखणार असतील तर ठीक आहे. उभ्या महाराष्ट्राला कळेल की शूद्रांची हालत काय आहे. कारण का सनातनी व्यवस्थेमध्ये मी शूद्र आहे. पोलिसांनी शूद्राला रोखावं. मला काय त्यांच्याबरोबर वाद घालायचा नाही आहे. कारण का ते राज्य सरकारचे गुलाम आहेत. राज्य सरकार कुठल्या विचारांनी काम करत आहे हे महत्त्वाचं आहे. मी शांतपणाने मी पोलिसांनाही सांगितलं, आमच्यातले दोन चार जणांना घ्या, गाडीत बसवा, मंदिरात घेऊन जा, आम्ही मंदिरात दर्शन घेऊन परत येऊ. जर पोलिसांनी बळ वापरून आम्हाला जाऊच दिलं नाही तर आम्ही शूद्र आहोत. आम्हाला मंदिरात जाण्यापासूनच रोखलं जात आहे. हे सगळं महाराष्ट्राच्या समोर येईल. आणि आम्ही काय, आम्ही समाजाला उघडपणाने काय घडतं आहे सांगतोय की कसा हा वर्णाश्रमाची निर्मिती करतायत परत. आणि हे छत्रपतींच्या गादीबरोबर घडलेलं आहे. संयोगिता राणी ह्या एक तिथे उभ्या होत्या, त्यांच्याबरोबर झालं ही गोष्ट वेगळी. पण शेवटी संयोगिता राणीपेक्षा महाराजांचं, महाराजांची गादी महत्त्वाची आहे. त्या गादीचा अपमान झाला आहे आणि तो महाराष्ट्र सहन करतो. तुम्ही मंदिरात आलात, मंदिरात आलात, काय मागणी केली? मागणी काय करणार, देवाकडे फक्त शांती मागायची असते. मनशांती हे एवढंच देवाकडे मागायचं असतं. कालच्या सगळ्या प्रकरणानंतर आलं, माझं म्हणतं आहे की कुठेतरी आता हे बंद करायला हवं. वेदोक्त मंत्र एकासाठी, पुराणोक्त मंत्र एकासाठी हे कशाला हवं? ब्रह्मवृंदाने एक निर्णय घ्यावा आणि वेदोक्त मंत्र सगळ्यांना लागू करावा. हा भेदभाव, ही वर्णव्यवस्था, ही वरच्यांना वेदोक्त, खालच्यांना पुराणोक्त मान्य नाही आम्हाला. तुम्ही करा ना, आम्ही पण धर्मातले आहोत ना. मग ज्या धर्मामध्ये आम्ही आहोत त्या धर्मामध्ये तुम्ही आहात, त्या धर्मामध्ये आता समानता येऊ द्या, समता येऊ द्या. ह्या वर्णाश्रमाने तर महाराज देशाचं वाटोळं झालं. आपण जे शिक्षणाने मागे राहिलो त्याचं कारणच वर्णव्यवस्था. वर्णव्यवस्था नसती तर शिक्षणाचे दरवाजे सगळ्यांना उघडे झाले असते. बहुजनांची पोरं वेद शिकले असते. मग तेली असो, कोळी असो, चांभार असो, माळी असो, वंजारी असो, त्या सगळे वेद शिकले असते. पण इथला इतर मागासवर्गीय असो किंवा इथला मागासवर्गीय असो किंवा इथला मराठा असो, या सगळ्यांना शिक्षणाचे दरवाजे बंद, त्यांना वेद शिकता आले नाही, त्यांना संस्कृत शिकता आले नाही, त्यामुळे ही अवस्था आली.